नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत किंवा आपण सुरुवात करणार आहोत सगळ्यात बेसिक क्वेश्चन, जो सगळ्यांना सध्या भेडसावतोय आणि सगळ्यांना हे वाटतं की येणाऱ्या वर्षांमध्ये कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीच्या जागा खूप जास्त येणार आहेत. मग या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये सगळ्यात मेन प्रश्न हा आहे की सर, आम्ही या अभ्यासाची सुरुवात कशी करायची. मी आज प्रत्येक मुद्दा बेसिकपासनं झिरोपासनं तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजिकली लॉजिकली समजून सांगणार आहे. फक्त एक काय लक्षात घ्यायचं आहे, इथं हे लक्षात घ्यायचं की तुम्ही खूप सगळ्या लोकांकडनं खूप जास्त गोष्टी जर घ्यायला सुरू केलं तर काय होतं, त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट येत नाही. मी त्या गोष्टीवर सुद्धा बोलणार आहे की नेमकं तुम्ही इथं काय अवॉइड करायचं, काय वर्कआउट करायचं, काय करायला हवं. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, माझा जो तुम्हाला सल्ला आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केल्यानंतर कंबाईंडमध्ये आता दोन्ही सुद्धा ऍड होतात. हा, कंबाईंडमध्ये दोन्ही गोष्टी आहेत, ग्रुप बी सुद्धा आणि ग्रुप सी सुद्धा. तर सगळ्यात पहिला जो माझा म्हणणं आहे, या कंबाईंडच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट कुठून करावं हे कळण्याच्या अगोदर माझा एक मोलाचा सल्ला आहे. तो सल्ला काय आहे तर लक्षात घ्या, ट्राय टू कंट्रोल ओनली those things which are in your hand. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे, कारण आपल्या यशाची सुरुवात किंवा आपल्या अपयशाची सुरुवात या ठिकाणावरनं होते. काय आहे, ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड. म्हणजे काय, तर ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये त्यांच्यावरच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यावरतीच फोकस करा, त्यांच्यावरतीच काम करा. ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत त्याचा विचार नका करू, कारण ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये काय असतं, या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त स्ट्रेस देतात, तुमचा सगळ्यात जास्त वेळ खातात, तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचा जो स्ट्रेस बिल्ड होतो तो स्ट्रेस बिल्ड होतो या पर्टिक्युलर ठिकाणावरनं की ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो. सो पहिलं वाक्य लक्षात घ्या, ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड. म्हणजे तुम्ही दुर्लक्ष कुठं करायचंय, प्रिलिम्स केव्हा असणार आहे, मेन्स केव्हा असणार आहे, जागा किती असतील, ओपनला जागा किती असतील, कॅटेगरीला जागा किती असतील, या पर्टिक्युलर पदाच्या जागा असतील का नाही, आयोगाचे अध्यक्ष बदलतील का नाही, आयोगाच्या अध्यक्षांचं नेमकं काय असेल, म्हणजे तुम्ही काय करता माहिती का, ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत त्यांच्यावर तुम्ही तुमचा प्रिपरेशनचा सगळ्यात प्रिशियस टाईम वाया घालवता, हे बिलकुल नाही झालं पाहिजे. सो पहिल्यापासून सांगतो, ज्या दिवशी तुम्ही प्रिपरेशनला सुरू कराल त्या दिवशी सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवायची, ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड. ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत त्यांच्याकडे तुम्ही 0% लक्ष द्या. राहील लक्षात पहिला महत्त्वाचा मुद्दा. आता आपण थोडंसं पुढं जाऊया, काय पुढं जायचं आहे, तर ही परीक्षा कशाची आहे तर लक्षात घ्या, ही जी कंबाईंडची ग्रुप बी आणि सीची परीक्षा आहे, ही परीक्षा आहे MCQ ची, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. खूपदा आणखीन एक शब्द वापरला जाईल, तो आहे PYQ, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, PYQ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, ही दोन सगळ्यात महत्त्वाच्या वाक्य आहेत. सो ही परीक्षा कशाची आहे, ही परीक्षा MCQ ची आहे, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनची ही पर्टिक्युलर परीक्षा आहे. आता एक सोपा पॉईंट आहे, खूपदा खूप सगळी लोक सांगतात की तुम्हाला जर प्रिपरेशन सुरू करायचं असेल तर सुरुवात कुठनं करा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सपासून करा. आता असं का करायचं याच्या 2-3 कारणं आपण पाहणार आहोत. पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, MCQ पासून सुरुवात का करायची. समजा मी तुम्हाला असं A4 साईजचं एखादं पेज रिडिंगला दिलं, ही सगळी उत्तरं मी तुमच्याकडनं काढणार आहे आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी या मी सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्यावरती लॉजिकली विचार करायला सुरू करायचा आहे, इमोशनली विचार करायचा नाही आहे. लक्षात घ्या, जे सगळे विद्यार्थी प्रिपरेशन करताना इमोशनली अभ्यास करतात, इमोशनली अभ्यास करतात म्हणजे काय, सर मला पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास व्हायचं आहे, सर मला पहिल्याच प्रयत्नामध्ये क्लास 1 व्हायचं आहे, सर मला एकच अटेम्प्ट घरच्यांनी दिला आहे, सर काहीही करून मला आता रिझल्टच हवा आहे, सर मी दिवसाचे 24 तास अभ्यास करायची माझी तयारी आहे, हे सगळे इमोशनल असणाऱ्या लोकांच्या स्टेटमेंट्स आहेत. आणि जी लोकं इमोशनल होऊन प्रिपरेशन करतात त्यांना सगळ्यात मोठं नुकसान होतं. समजा मी तुम्हाला एक या साईजचं A4 साईजचं पेज रिडिंगला दिलं, मला सांगा हे पेज रिडिंगला तुम्हाला किती वेळ लागतो,
तसं पाहायला गेलं तर काय असतं, 12वीनंतर आपण अभ्यासच केलेला नसतो, आपल्या अभ्यासाची सवय पूर्णतः मोडलेली असते. त्यामुळे असं होतं की आपल्याला A4 साईजचं पेज रिडिंग करायला माझ्या मताप्रमाणे मिनिमम 7 ते 8 मिनिट लागतात. 7 ते 8 मिनिट, पहा 7 ते 8 मिनिटामध्ये तुमच्याकडनं हे पेज फक्त सिंगल टाईम रीड होतं. समजा याला परत तुम्हाला चांगलं वाचायचं असेल तर परत याला 2 मिनिटं तुम्हाला ॲडिशनल द्यावे लागतात. सो काय होतं की 10 मिनिटांमध्ये तुमच्याकडनं हे पेज चांगलं रीड होतं, चांगलं रीड होतं. समजा मी या पेजवरती क्वेश्चन्स काढायचं ठरवलं, MCQ काढायचं ठरवलं, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी असणारे प्रश्न काढायचं ठरवलं, तर मला सांगा या A4 साईजच्या पेजवरती मॅक्सिमम किती प्रश्न निघतील. मी तुम्हाला खरं सांगू, मी स्वतः टेस्ट सीरीजचे पेपर सेट करत असतो, तर मी तुम्हाला सांगतो A4 साईजच्या पेजवरती तुम्ही कितीही ओढून ताणून आयोगाच्या लेवलचे क्वालिटी प्रश्न काढण्याचा प्रयत्न केला तर माझं प्रामाणिक मत आहे की A4 साईजच्या पेजवरती मॅक्सिमम 2 प्रश्न निघतील, 2 क्वेश्चन. पण समजा तुम्ही काय ठरवलं, तुम्ही ठरवलं की नाही आपल्याला आणखीन एखादा ॲडिशनल प्रश्न काढायचा आहे, ओढून ताणून तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला, तर प्लस एक म्हणजे काय, या A4 साईजच्या पेजवरती मॅक्सिमम किती प्रश्न निघतील, 3 प्रश्न निघतील, मॅक्सिमम 3 प्रश्न. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला 1 मिनिटांपेक्षा कमी वेळामध्ये सोडवायचा असतो. कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न. इव्हन राज्यसेवेमध्ये तुम्हाला 2 तासात 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे जर सिम्पली लक्षात घ्या की तुम्हाला एक प्रश्न 1 मिनिटांपेक्षा कमी वेळात वाचायचा असतो. समजा आपण इमॅजिन करूया, तुम्ही काय केलं, पहिल्यांदा एक प्रश्न वाचायला 1 मिनिट दिला, मग 3 प्रश्न वाचायला तुम्हाला किती वेळ लागेल, 3 मिनिट लागतील, 3 मिनिट. समजा तुम्ही ठरवला हा प्रश्न तुम्हाला परत रिपीट वाचायचा आहे, तर माझ्या मताप्रमाणे तो प्रश्न तुम्ही जर एकदा चांगला वाचला 1 मिनिट वेळ देऊन, तर तो प्रश्न तुम्हाला रिपीट वाचण्याला खूप जास्त वेळ नाही लागणार. पण आपण इमॅजिन करूया की तुम्ही तो प्रश्न आणखी थोडंसं डिटेल्ड वाचला तरी सुद्धा तुम्हाला 30 सेकंद लागतील. सो सुरुवातीला 3 प्रश्न वाचायला 3 मिनिट प्लस सेम 3 प्रश्नांना रिपीट वाचायचं झालं तर 1.5 मिनिट प्लस 1.5 मिनिट प्लस 1.5 मिनिट, 3 प्रश्नांना अर्धा मिनिट तुम्ही दिलाय. रिपीट वाचायला 1 प्रश्न वाचायला किती वेळ लागणार आहे, 1/2 मिनिट लागणार आहे. सो 3 प्रश्नांचे 1.5 मिनिट झाले. सो 3 + 1.5 मिनिट किती झाले, 3 + 1.5 मिनिट. याचा बेनिफिट काय झाला, बेनिफिट झाला तुम्हाला जवळपास किती वेळ लागला, 4.5 मिनिट लागले, 4.5 मिनिट. किती वेळ लागला, 4.5 मिनिट तुम्हाला या ठिकाणी लागले. आलं लक्षात, आता खूप सिम्पल कन्सेप्ट आहे. तुम्ही पहा, ज्यावेळेस तुम्ही हे पर्टिक्युलर पेज रीड करता तेव्हा हे पेज तुम्हाला चांगल्या पद्धतीने सिंगल टाइम रीडिंग करायला किती वेळ लागला, 10 मिनिट लागली. पण तुम्ही सेम पेजवरती पेज न वाचता जर समजा तुम्ही त्यावरची MCQ पाठ करण्याचा प्रयत्न केला तर MCQ एका वेळेस वाचायला 3 मिनिट लागतील, 3 MCQ वाचायला, आणि त्यांना परत रिवाईज करून पाठ करायला तुम्हाला आणखी 1.5 मिनिट लागेल. 4.5 मिनिटात तुम्हाला हे 3 प्रश्न पाठ होत आहेत, 4.5 मिनिटात तुम्हाला हे पेज काय होतंय, तुमचं पाठांतर पूर्ण होत आहे. या ठिकाणी फक्त तुमची चांगली रिडिंग होती आहे. तुमचा वेळ किती सेव्ह होतोय, जवळपास 5.5 मिनिटं. आलं लक्षात. सो तुम्ही हा जो प्रयत्न करताय, काय प्रयत्न करताय, की तुम्हाला कोणीतरी सांगितलंय स्पर्धा परीक्षा ही कष्ट करायची परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षेत हार्डवर्क लागतं, काही लोक 12-12, 18-18 तास अभ्यास करतात, काही लोक 20-20 तास अभ्यास करतात, काही लोक 2-2 वर्ष घरी गेलेली नसतात. माझं काय घरी का नाही जायचंय, त्या आईबापाला त्रास का द्यायचा, म्हणजे हे दिखावा कुणासाठी आहे, बरोबर आहे. किंवा नॉर्मली काय असतं, सायकोलॉजिकली कोणतीही गोष्ट तुमच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये 6 तास राहते, 6 तासानंतर तुम्ही बसलेली प्रत्येक गोष्ट फ्युटाईल आहे, त्याला काहीच अर्थ नाही आहे. पण तरीही कुणीतरी तुम्हाला सांगितलंय म्हणून जबरदस्ती तुम्ही त्या अभ्यासिकेतल्या टेबलवरती 2-2 तास झोपून सुद्धा तुमच्या अभ्यासाचे 12-13-14 तास पूर्ण करता आणि बाहेरून स्वतःला सांगता की मी आज 14 तास अभ्यास केला. ठीक आहे, तुम्ही 14 तास अभ्यास केला मला मान्य, पण त्या 14 तास केलेल्या अभ्यासामध्ये तुमच्या लक्षात किती राहिले, त्या 14 तास केलेल्या अभ्यासामध्ये तुमचे कन्सेप्ट किती क्लिअर झाले. किंवा सगळं सोडून द्या, लक्षात राहिलेलं सोडून द्या, कन्सेप्ट क्लिअर करणं सोडून द्या, माझं म्हणणं आहे वर्षभर सलग जर रोज 14 तास अभ्यास केला तर तुमची प्रिलिम्स क्लिअर होती आहे का, तुमची मेन्स क्लिअर होती आहे का, नाही होतंय ना. म्हणजे महत्वाचं काय लक्षात घ्यायचं, पक्क लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन करताना तुमच्या अभ्यासाचं क्वांटिफिकेशन करू नका. काय करू नका,
क्वांटिफिकेशन म्हणजे काय, तुम्ही तुमच्या अभ्यासाला क्वांटिटी मध्ये नका मोजू. किती तास अभ्यास केलाय, किती पुस्तकं वाचलेली आहेत, किती वेळा रिव्हिजन झालंय, किती पानं नोट्स काढलेली आहेत, किती सगळ्या टेस्ट सीरीज सोडवलेल्या आहेत, किती लेक्चर्स अटेंड केलेले आहेत, या प्रकारचा अभ्यासाचं क्वांटिफिकेशन करू नका. लक्षात घ्या, तुमचं जे प्रिपरेशन आहे, या सगळ्या प्रिपरेशनचं जे मेन एम आहे ॲट द एंड ऑफ द डे, हे मेन एम काय असायला हवं, मेन एम असायला हवं ॲट द एंड ऑफ द डे, सिंगल एम असायला हवं, तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर होत आहे की नाही, तुम्ही तुमचे प्रिलिम्स किंवा मेन्स क्लिअर होत आहात की नाही. जर तुम्ही तुमचे एक्झामिनेशन क्लिअर होत नसाल तर त्याला काहीही अर्थ नाही. जर तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर होत असाल तर तुम्ही वरती काय क्वांटिफिकेशन करताय हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय आहे, तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर होत आहात की नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात बेसिक आहे. आणि आपण काय करतो, आपण अभ्यास इमोशनली केला. अभ्यासाचं क्वांटिफिकेशन कोण करतं माहिती का, जी लोक त्यांचा अभ्यास इमोशनली करतात. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा ही इमोशनल लोकांसाठी नाहीये. स्पर्धा परीक्षा ही अत्यंत प्रोफेशनल, व्यवहारी, स्वार्थी, चतुर लोकांसाठी आहे. जी लोक इमोशन्स डोक्यात ठेवून या स्पर्धा परीक्षेकडे येतात त्या लोकांसाठी स्पर्धा परीक्षा नाही. अत्यंत स्वार्थी, धूर्त, चतुर, हे शब्द तुम्हाला जरी निगेटिव्ह वाटत असले तरी हे महत्त्वाचे आहेत. जे लोक अत्यंत व्यवहारी आहेत की मला एवढं वाचायचं आहे, यातनं एवढे प्रश्न येणार आहेत, एवढं टॉपिक कव्हर करायचं आहे, एवढे मार्क येणार आहेत, त्या लोकांसाठीची परीक्षा आहे, इमोशनल लोकांसाठीची परीक्षा नाही आहे. आणि इमोशनल लोक काय करतात, स्वतःच्या अभ्यासाला क्वांटिफिकेशन करतात. सर मी 4 वर्ष झाला अभ्यास करतोय, सर मी रोज 12 तास अभ्यास करतोय, सर मी लक्ष्मीकांत 10 वेळेस वाचलं, सर मी याचं रिव्हिजन 50 वेळेस केलं, पण एक्झाममध्ये माझ्या सिली मिस्टेक झाला. नो व्हॅल्यू, शून्य किंमत आहे. महत्वाचं काय, तुम्ही मेन एम काय असायला हवं, तुम्ही किती तास वाचताय, काय वाचताय, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एक्झामिनेशन क्लिअर होत आहे का, तुमची एक्झामिनेशन क्रॅक होतीये का, हा माझा सगळ्यात महत्वाचा, हा माझा सगळ्यात मेन कन्सर्न आहे जो तुम्ही ॲड्रेस करायला हवा. राईट, सो पहा, आपण एक एक मुद्द्याकडे येऊया. आपण काय पाहतोय, मी तुम्हाला काय सांगितलं, तो पहिला मुद्दा की कंबाईंड कशाची परीक्षा आहे, कंबाईंड ही MCQ ची परीक्षा आहे. मग जर कंबाईंड MCQ ची परीक्षा आहे तर तुम्ही जास्त जास्त फोकस कशावर करायला हवा, MCQ वरती करायला हवा. मग MCQ वरती फोकस का करायला हवा, तर फक्त रिडिंगमधनं जो तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळणार आहे त्यापेक्षा जास्त ॲडव्हान्टेज तुम्हाला कशामधनं मिळणार आहे, तुम्हाला MCQ सोडवण्यामधनं मिळणार आहे, तुमचं टाईम मॅनेजमेंट होणार आहे. सो यामुळे तुम्ही फोकस कुठं करायला हवा, MCQ करायला हवा. हे करत असताना महत्त्वाचं मी काय सांगतोय हे लक्षात घ्या, तुमच्या अभ्यासाचं क्वांटिफिकेशन करू नका. अभ्यासाचं क्वांटिफिकेशन कोण करतात, जी लोक इमोशनल असतात. आणि लक्षात घ्या, इमोशनल लोक कधी कधी अनस्टेबल असतात. ते आत्ता 5 मिनिटात खुश असतात, मग 5 मिनिटानं लगेच नाराज असतात, मग 5 मिनिटांनी खूप जास्त अधिकारी झालेले असतात, 5 मिनिटांनी स्वतःला खूप निगेटिव्ह इमेज करतात. बिलकुल नाही. बरं, मग हे जर करायचं नसेल सर तुम्ही मार्ग सुचवा. मी तुम्हाला मार्ग सुचवणार आहे. काय मार्ग सुचवणार आहे पहा, काय मार्ग आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट, समजा आज तुमचा अभ्यासाचा पहिला दिवस आहे, फर्स्ट डे. बरोबर, आज तुमच्या अभ्यासाचा फर्स्ट डे आहे, तर काय लक्षात घ्यायचंय, पहिल्या दिवसापासून तुमच्या अभ्यासाचे पहिले 6 महिने कोणाला द्यायचे, देवाला द्यायचे. थोडे इंटरेस्टिंग आहे, पण मी तुम्हाला सगळं होलिस्टिकली सांगणार आहे म्हणून हे महत्वाचं आहे. तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुरू केल्यानंतर लक्षात घ्या, पहिल्या दिवसापासून पहिले 6 महिने तुम्ही देवाला द्यायचे. म्हणजे नेमकं काय करायचं, पहिली महत्त्वाची गोष्ट, पहिल्या 6 महिन्यात कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. आपण आपल्या बॅचमध्ये तुम्हाला प्रॉपर टार्गेट देणार आहोत, सिस्टमॅटिकली शिकवणार आहोत, प्रोफेशनली शिकवणार आहोत, पण तुम्ही स्वतःला मेंटली प्रिपेअर करण्यासाठी काय करायचंय, तर पहिले 6 महिने स्वतःला कोणतंही टार्गेट द्यायचं नाही. दुसरी, पहिल्या 6 महिन्यात स्वतःकडनं कोणत्याही प्रकारची अपेक्षा करायची नाही. इथं आणखीन एक वर्ग आहे बघा, जी लोकही असतील त्यांनी लक्षात घ्या. तुमच्यापैकी खूप सगळे लोक असे आहेत की ज्यांनी काय केलंय, कॉलेजमध्ये असताना परीक्षा दिलेली आहे, किंवा काय झालंय की फक्त एक्सपिरियन्स म्हणून अनुभव दे, एक एक्सपिरियन्स मिळावा म्हणून खूप सगळ्या लोकांनी एक्झाम दिलेली आहे. किंवा खूप सगळे लोक असे आहेत की ज्यांना वाटलं की चला आपण पण जाऊया, सेंट्रल देऊया, एक्झाम दिले, तर त्या सगळ्या लोकांचं पहिली प्रिलिम सोडली आहे आणि या सगळ्या लोकांनी ठरवलं की आपला पहिला अटेम्प्ट फेल झालोय. तर हे ओझं आत्ता काढून टाका. मी
माझा एक स्वतःचा एक व्हिडिओ आहे यूट्यूबला, तुम्ही जर यूट्यूबला जर जाल त्या ठिकाणी तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. सरळ टायटल टाका, फर्स्ट अटेम्प्टचा फंडा बाय महेश सर. हा व्हिडिओ टाका, तुम्हाला लक्षात येईल. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही इल प्रिपेअर्ड असताना, अर्धवट तयारी केलेली असताना, तुमचा खूप जास्त अभ्यास झालेला असताना नसताना तुम्ही जो अटेम्प्ट दिला ना, याला तुम्ही तुमचा अटेम्प्ट काउंट नका करू, डोंट काउंट इट. आणि हे काउंट करत नसताना तुम्ही त्या अटेम्प्टचं ओझं सुद्धा कॅरी करू नका की नाही माझा पहिला अटेम्प्ट गेलाय, हा माझा दुसरा अटेम्प्ट आहे, मग माझा तिसरा अटेम्प्ट येईल, मग माझा चौथा अटेम्प्ट येईल, मग माझं कसं करायचं. तर हे सगळं काढून टाका, हे सगळंच्या सगळं तुम्ही डोक्यातून काढून टाका. पहिले 6 महिने देवाला द्यायचे, कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही, कोणत्याही अपेक्षा ठेवायच्या नाही, कोणती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आठवण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही काहीतरी वाचले, तुम्ही वाचले तुम्ही मग काय करता, मेसला जाताना आठवण्याचा प्रयत्न करता. कोणती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही. महत्त्वाची गोष्ट, स्वतःला कंपेअर करायचं नाही. तुमच्या आजूबाजूला खूप सगळे लोक असतात ज्यांनी वयाचे 5-5, 6-6 वर्ष इथं घातलेली आहेत, त्यांना सगळंच येतं. मग आपल्याला वाटतं की मला कसं काय येत नाही. या लोकांनी सगळ्या गोष्टींना मागच्या 3-4 वर्षांपासून कंटिन्यू इथं आहेत. या लोकांसोबत स्वतःला कम्पेअर करायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःला टेस्ट करायचं नाही. टेस्ट नाही करायचं, बिलकुल नाही. पहिले 6 महिने असं का माहिती आहे का? मला सांगा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सवय लागायला हवी का नाही? तुम्ही सगळ्या लोकांनी मला सांगा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, काही 1% अपवाद वगळलं तर, तुम्ही 12वीनंतर अभ्यास केलेला आहे का? बिलकुलच केलेला नाही. मला माहिती आहे तुम्ही 12वीनंतर कसलाच अभ्यास केलेला नाही आहे. 12वीनंतर तुम्ही तुमची अख्खीच्या अख्खी डिग्री 1 night fight मध्ये काढली आहे. हा शब्द फेमस आहे बघा खूप सगळ्या ठिकाणी, 1 night fight. याचा अर्थ काय? आज सकाळी जायचं स्टोअरला, आपल्या कॉलेजच्या डिपार्टमेंटल स्टोअरला जायचं, त्याच्याकडनं नोट्स घ्यायच्या, त्या नोट्स रात्रभर वाचायच्या, दुसऱ्या दिवशी पेपरला जायचं, पास होण्यापुढे मार्क पडतात. काही काही लोक तर सकाळी जाऊन नोट्स घेतात. खूप सगळे लोक असे ज्यांनी काय केलं, 1 night fight मध्ये डिग्री काढली आहे. आणि काही लोकांना याचं कौतुक आहे. हे कौतुक बाळगू नका, ही खूप शर्मेची बाब आहे, ही खूप लाज वाटण्याची गोष्ट आहे. पण आज आपला तो विषय नाही आहे, आज आपला तो एजेंडा नाही आहे, आज मी वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे. सो इथं काय लक्षात घ्या, तुम्हाला 12वीनंतर तुमच्या अभ्यासाची सवय मोडलेली आहे. मग मला सांगा, जर अभ्यासाची सवय मोडलेली असेल आणि आज तुम्ही जर अभ्यासाला आलात, तर मला सांगा आत्ताच्या आत्ता तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर आठवड्याभरात तुम्हाला अभ्यास कसं काय जमत. खूपदा असं होईल की अभ्यासिकेत मन लागत नाहीये, लेक्चरमध्ये काय चाललं काही कळत नाहीये, खूप सगळे कन्सेप्ट माहीत नाहीयेत, पुस्तक वाचायला गेलं तर झोप येते, किंवा दर 2 मिनिटाला फोन पहावा असा वाटतो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत. या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतील हे कन्सिडर करून मी तुम्हाला सांगतो की पहिले 6 महिने कोणाला द्यायचे? पहिले 6 महिने देवाला द्यायचे. बिलकुल स्वतःला टेस्ट नाही करायचं. आलं लक्षात हे का? हे तुमच्या भल्यासाठी, कारण मला माहिती आहे की तुम्ही सिन्सिअर आहात, तुम्ही ऑनेस्ट आहात, तुम्ही खूप चांगलं करिअर करण्यासाठी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आलेले आहात. आणि जर तुम्ही इथं स्वतःला कम्पेअर केलं, स्वतःला टेस्ट केलं, तर नॉन सिरियस लोक, नॉन सिरियस विद्यार्थी असं होईल की हे सगळे विद्यार्थी ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुम्हाला जज करतील. तुम्हाला जज करून तुम्ही स्वतःला कम्पेअर कराल, तुम्ही त्यामधनं बाजूला पडाल. तुम्ही त्यामधनं बाजूला पडलात की सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मेन नुकसान आहे की नॉन सिरियस लोक हळूहळू टप्प्याटप्प्याने तयारी करतील, 2-2.5 वर्षानं ते अधिकारी होतील. आणि मग तुम्ही म्हणाल की त्याला तर काहीच येत नव्हतं, माझ्याकडे 1% सुद्धा नव्हते, माझ्याकडे हुशार सुद्धा नव्हता, कोणतं पुस्तक कसं वाचायचं हे मीच त्याला सांगितलं, तो आज पास झाला आणि मी पास झालेलो नाहीये. आलं लक्षात? सो बेसिकली लक्षात घ्या, पहिल्या दिवसापासून पहिले 6 महिने देवाला द्यायचे. याचा अर्थ आपण अभ्यास करायचा नाही का? नाही, असं नाही. आपण अभ्यास करायचा, टार्गेट नाही ठेवायचं, अपेक्षा नाही ठेवायची, आठवण्याचा प्रयत्न नाही करायचा, कम्पेअर नाही करायचा, टेस्ट नाही. फक्त काय करायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य सांगतो, हे सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या तुमच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अत्यंत महत्त्वाचं वाक्य. पहिल्या दिवसापासून ते ज्या दिवशी तुम्ही पास व्हाल, इवन पास झाल्यानंतर सुद्धा खूप महत्त्वाचं वाक्य आहे. काय लक्षात घ्या, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायचं. काय करायचं? स्वतःशी प्रामाणिक राहणे. स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याला असणार आणखीन एक अटॅच असणार आणखीन एक वर्ड आहे, स्वतःसोबत प्रामाणिक राहताना तुम्ही परीक्षेसोबत सुद्धा प्रामाणिक राहायचं. परीक्षेसोबत सुद्धा काय करायचं? प्रामाणिक राहायचं. म्हणजे काय? तर
परीक्षेचा पॅटर्न बदलला, परीक्षेची पद्धती बदलली, परीक्षेमधील विषयांचं वेटेज बदललं, जे काही थोडे थोडे छोटे छोटे बदल होतील या सगळ्या बदलांना प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट करायचं आणि या बदलांना सामोरं राहून स्वतःमध्ये हवे तसे हव्या त्या पद्धतीने छोटे छोटे बदल करण्याचा प्रयत्न करायचा. हे दोन वाक्य तुमच्या पास होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कारागीर साबित होणार आहेत. पहिलं वाक्य स्वतःशी प्रामाणिक राहायचं, दुसरं परीक्षेसोबत प्रामाणिक राहायचं. ही दोन सगळ्यात महत्त्वाची वाक्य लक्षात ठेवा, याच्या आधारावर तुमचा सगळ्याचा सगळा रिझल्ट बेस्ड असणार आहे. हा पहिला पॉईंट झाला. मग पुढचा पॉईंट आपल्याला हा पटतो की मग सर ठीक आहे, आम्हाला मान्य की आम्ही स्वतःला वेळ देतो, आम्ही सुरुवात कुठून करायची, हा सगळ्यात मेन प्रश्न आहे. तर सुरुवात कुठून करावी यासाठी एक महत्त्वाचा गोल्डन रूल आहे. काय आहे गोल्डन रूल? काय गोल्डन रूल आहे? तर मगाशी मी तुम्हाला एमसीक्यूचं महत्त्व सांगितलं, मग आता एमसीक्यूच्या महत्त्वाला लक्षात घेऊन तुम्ही काय लक्षात घ्या, जर समजा तुम्ही दिवसात 10 तास अभ्यास करत असाल, 10 तास तुम्ही किती अभ्यास करा ना, मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सांगणार आहे. जर समजा तुम्ही दिवसभरात 10 तास अभ्यास करत असाल तर 10 तासापैकी 80% वेळ हा तुम्ही कशाला द्यायचा आहे, रिडिंगला द्यायचा आहे. 80% वेळ रिडिंगला द्यायचा आहे, बाकीचा 20% वेळ मात्र तुम्हाला कशाला द्यायचा आहे, एमसीक्यूच्या प्रॅक्टिसला द्यायचा आहे. पहिल्या दिवसापासून तुम्हाला एमसीक्यू वाचायचे आहेत. जर 10 तास अभ्यास केला, जेवढे काय 1 तास जरी अभ्यास केला तरी ते 1 तासापैकी 80% वेळ तुम्हाला रिडिंगला द्यायचा आहे, बाकीच्या 20% वेळामध्ये मात्र तुम्ही कंपल्सरी एमसीक्यू सोडवायचे आहे. एमसीक्यू, आता एमसीक्यू सोडवायचे म्हणजे काय, तर सुरुवात तुम्हाला करायची आहे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पासनं. मी दोन्ही मुद्द्यावर बोलणार आहे, हा रिडिंगवर सुद्धा बोलणार आहे आणि पीवायक्यूवर सुद्धा बोलणार आहे. हा गोल्डन रूल झाला, हे कधीच विसरायचं नाही, कधीही विसरायचं नाही. हा गोल्डन रूल आहे, जर दिवसात 10 तास अभ्यास केला तर 10 तासापैकी 80% वेळ तुम्ही कंपल्सरी रिडिंगला द्यायचा आहे, बाकीचा 20% वेळ तुम्ही कंपल्सरी एमसीक्यूच्या प्रॅक्टिसला द्यायचा आहे. एमसीक्यूच्या प्रॅक्टिसला म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कशाला द्यायचा आहे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनला द्यायचा आहे. आता या ठिकाणी काही लोक आणखीन एक शब्द वापरतात की प्रिपरेशन सुरू करताना दोन गोष्टींवर खूप लक्ष द्यायला हवं. पहिली गोष्ट आहे तुम्ही काय करायला हवं, पीवायक्यूचं अनालिसिस करायला हवं, पीवायक्यूचं विश्लेषण करायला हवं. आणि दुसरं, खूप सगळे लोक सांगतात तुम्ही सुरुवातीला स्टेट बोर्ड रीडिंग करायला हवी. मी यावर सुद्धा थोडंसं सविस्तर बोलणार आहे. तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस करायला हवं, दुसरं महत्त्वाचं वाक्य आहे तुम्ही स्टेट बोर्डची रीडिंग सुद्धा करायला, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इथं काय लक्षात घ्या, इथं एक मुद्दा लक्षात, आपण काय करूया सगळ्यात अगोदर पीवायक्यूच्या अनालिसिस बद्दल बोलूया, पण त्याच्या अगोदर हे जे गोल्डन रूल मी सांगतोय, या गोल्डन रूलला अटॅच असणारा आणखीन एक पॉइंट आहे, तो आहे गोल्डन प्रोसिजर. काय आहे गोल्डन प्रोसिजर और गोल्डन फ्लो? एक महत्वाची गोष्ट आहे गोल्डन प्रोसिजर और गोल्डन फ्लो. हा काय म्हणतो माहिती का? हा म्हणतो की तुमच्या अभ्यास करण्याची एक विशिष्ट पद्धत असायला हवी. पहिल्या दिवसापासून काय पद्धत असायला हवी, तर तुम्ही कोणतंही पुस्तक डायरेक्टली रिडिंगला नाही घ्यायचं, बिलकुल नाही घ्यायचं. सगळ्यात अगोदर काय करायचं, तुम्ही त्याच्याबद्दल एक गोल्डन प्रोसिजरला अटॅच असणारे दोन छोटेसे पॉईंट सांगतो. पहिला पॉईंट सांगतो, तुम्ही पुस्तक वाचता कामा नये, आपल्याला पुस्तक नाही वाचायचं. जर तुम्हाला एमसीक्यूची परीक्षा पास व्हायची आहे तर आपल्याला पुस्तक बिलकुल नाही वाचायचं. आपल्याला काय वाचायचं आहे, आपल्याला इथं टॉपिक वाचायचे आहे. टॉपिक कोणते वाचायचे, काय वाचायचे, सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. काय वाचायचं, आपल्याला टॉपिक वाचायचे आहे कंपल्सरी. काय वाचायचं आहे, टॉपिक रिडिंग करायचं आहे. आता इथं लक्षात घ्या, पुस्तक नाही वाचायचं, टॉपिक वाचायचं, मग कसं वाचायचं आहे, तर हा तुम्हाला गोल्डन फ्लो सांगतो. सगळ्यात अगोदर काय करा, पीवायक्यू रीड करा. पीवायक्यू म्हणजे काय, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन तुम्ही रीड करा. कुठनं वाचा, थोडंसं एक छोटासा पॉईंट तुम्हाला सांगतो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन हे तुम्ही आयोगाच्या साईटवर जर जाल, आयोगाच्या साईटवर तुम्हाला पीवायक्यूच्या सगळ्या PDF मिळतील. सगळ्या PDF डाउनलोड करा, त्यांच्या प्रिंट करा, त्यांच्या रीड करा. पण अडचण काय होते माहिती का, आपण आत्तापर्यंत परीक्षेबद्दल ओकाठो काहीच वाचलं नाही, तर मला सांगा पीवायक्यू मध्ये आपल्याला कळणार काय आहे. तर मी तुम्हाला सुचवल, हे पीवायक्यू तुम्ही काय करायला हवं, हे पीवायक्यू तुम्ही रीड करायला हवं. ज्ञानदीपचं आपलं एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे 22,000+ प्रश्न संच.
हा प्रश्न संच क्लासच्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंटमध्ये मिळेल. तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहत असाल तरी त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टाने हा मिळेल. तुम्हाला फक्त पोस्टल चार्जेस आणि 50% फीस पे केल्यानंतर हा पुस्तक तुम्हाला मिळेल. 22,000 प्लस प्रश्न संचमधून तुम्ही PYQ रीड करायचे. पहा, लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्हाला इथं PYQ फक्त वाचा म्हणतोय, वाचणे. तुम्हाला PYQ वाचायचे आहे, त्याचा तुम्हाला काहीही येणार नाही. फक्त PYQ वाचायचं आहे. PYQ तुम्हाला सोडवायचे नाही, तुम्हाला सॉल्व नाही करायचे. का सॉल्व करायचे ना, कारण सगळ्यात मेन गोष्ट तुमचा अभ्यासच झालेला नाहीये ना, तुम्ही काही रिडिंगच केलेली नाहीये. मग मला सांगा, जर तुमचा अभ्यास झाला नसेल, जर तुम्ही रिडिंग केलेली नसेल आणि जर तुम्हाला PYQ सोडविण्यासाठी दिलं, तुमचे PYQ चुकले, तर तुम्ही डिमॉरलाइज व्हाल, तुम्हाला स्ट्रेस येईल, तुम्हाला टेन्शन येईल, ज्याची आवश्यकताच नाहीये. बरोबर आहे. सो काय करायचंय, PYQ फक्त वाचन करायचं आहे, PYQ सोडवायचे नाहीयेत. हा महत्वाचा मुद्दा. PYQ 22,000 प्लस प्रश्न संच. किंवा जर समजा आता खूप सगळी मुलं टेक्नोसेवी झालेली आहेत, टेक्नोसेव्ह म्हणजे तुम्ही काय करता, ह्या फिजिकल गोष्टी कॅरी करण्याचं तुमचं म्हणणं असतं की सर मला सॉफ्ट कॉपी असावी. तर यासाठी आणखीन एक पॉईंट तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्ञानदीप ऑल इन वन नावाचा एक ॲप डाउनलोड करा. ज्ञानदीप ऑल इन वन नावाचा ॲप डाउनलोड करा. या ॲपमध्ये दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे, या ठिकाणी तुम्हाला हे सगळे MCQ सॉल्व करण्यासाठी सुद्धा मिळतील व सोबत तुम्हाला याचा रिडिंगसाठी सुद्धा मिळेल, रिडिंग करण्यासाठी. बरोबर आहे. 2022 प्लस प्रश्न संच वाचायचंय फक्त, सोडवायचं नाहीये. ज्ञानदीप ऑल इन वन नावाचा ॲप आहे, यात तुम्ही सोडवू शकता, रीड सुद्धा करू शकता. खूप नॉमिनल फीसमध्ये हे त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. प्ले स्टोअरला हे पर्टिक्युलर ॲप अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला हार्डली मला वाटतं 101 रुपयामध्ये हे पर्टिक्युलर सगळ्याच्या सगळा कोर्स उपलब्ध आहे. तुम्ही जसं तुम्ही IBPS TCSच्या परीक्षेच्या यावेळेस जे होतं ना की राज्यसेवा मुख्य सुद्धा ऑनलाईन होणार होती, बघा तुम्हाला कम्प्युटरवर पेपर सोडवायचा होता, तर त्या टाईपचे या ठिकाणी प्रोव्हिजन आहे की तुम्ही मोबाईलवर बसल्यास तो पेपर सोडवू शकता, सॉल्व करू शकता, वाचू सुद्धा शकता. सोबत त्याचं डिटेल्ड विश्लेषण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुम्ही या ठिकाणी करू शकता. PYQ कशाचा वाचायचा, जो टॉपिक तुम्ही रिडिंगला घेणार आहात त्याचा PYQ वाचायचा. मग हा पर्टिक्युलर टॉपिक रिडिंगला घ्यायचा. टॉपिक, मग हा टॉपिक तुमचा रीड करून झाला की हे जे PYQ आहेत, हे PYQ परत एकदा रिडिंगला घ्यायचे, परत एकदा. बरोबर. आणि मग काय वाचायचं, मग वाचायचं नवीन MCQ. म्हणजे हे नवीन MCQ तुम्ही ऍक्च्युली केव्हा वाचायचे, हे तुम्ही वाचायला घ्यायचे 6 महिन्यानंतर. यासाठी कोणतंही पुस्तक आत्ताच घेऊ नका. हे जे 22,000 प्लस प्रश्न संच आहे हे मोर देन सफिशियंट आहे. या 22,000 प्लस प्रश्न संचमध्ये MPSC ने विचारलेल्या जवळपास सगळ्या परीक्षांच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधील सर्वच्या सर्व प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत, जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याला मी गोल्डन प्रोसिजर म्हणेल, याला मी गोल्डन फ्लो म्हणाल. गोल्डन प्रोसिजर किंवा गोल्डन फ्लो, गोल्डन रूल मगाशी तुम्हाला सांगितला, गोल्डन प्रोसिजर किंवा गोल्डन फ्लो मी तुम्हाला आता सांगतोय. या ठिकाणी 22,000 प्लस प्रश्न संचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, हार्ड कॉपीसुद्धा अवेलेबल आहे, सॉफ्ट कॉपी तुम्हाला ज्ञानदीप ऑल इन वन नावाच्या आपल्या ॲपमध्ये मिळेल. आता 22,000 प्लस सोबत आणखी दोन पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक आहे जे आहे कंबाईंडच्या पूर्वचं विश्लेषण, कंबाईंड पूर्वचं विश्लेषण. दुसरं आहे कंबाईंडच्या मुख्यचं विश्लेषण, कंबाईंडच्या मुख्यचं विश्लेषण. राहील लक्षात. सो यावर तुम्हाला काम करायचं. गोल्डन फ्लो, गोल्डन रूल. राहील लक्षात. थोडंसं इंटरेस्टिंग आहे, पण माझं काय म्हणणं आहे की हे जे आजचं लेक्चर घेतलं आहे मी, हे लेक्चर तुम्ही 2-3-4 वेळेस हा व्हिडिओ पहा, तुम्हाला गोष्टी खूप चांगल्या क्रिस्टल क्लिअर होतील. सगळ्यात मेन काय माहिती आहे का, माझा एकमेव पर्पज आहे की तुमचा वेळ सेव्ह करून तुमची बचत करणं. आता गोल्डन रूल मी सांगितला आहे, गोल्डन फ्लो मी सांगितला आहे, मगाशी आपण काय पाहणार होतो, आपण पाहणार होतो PYQ अनालिसिसबद्दल, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनच्या अनालिसिसबद्दल. सोबत आपण पाहणार आहोत स्टेट बोर्डबद्दल. अगोदर आपण काय करूया, PYQ विश्लेषण बघूया. PYQ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन हे काय आहेत, तर हे तुमच्या प्रिपरेशनमधील सगळ्यात महत्त्वाचं गाईड आहे, सगळ्यात महत्त्वाचं गाईड. तुम्ही असं नॉर्मली म्हणलं जातं की तुम्ही आयोगाचे सगळेच्या सगळे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन एकदा वाचून झाल्यानंतर मग तुम्ही रिडिंगकडे जायला हवं. तर ॲक्च्युली काय आहे की हा तुमचा सगळा कष्ट ज्ञानदीप अकॅडमीने वाचवलेला आहे. तुम्हाला ज्ञानदीपच्या विश्लेषणाची सगळी पुस्तकं मिळतील. काय आणि PYQ का वाचायचं आहे, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला कळतं की कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे, पहिला पॉईंट तुम्हाला. दुसरं कळतं की कोणत्या टॉपिकवर प्रश्नांचं रिपिटिशन काय आहे, खूप जास्त आहे. कोणत्या टॉपिकवर करंट बेस्ड प्रश्न असतात,
कोणता टॉपिक हाय स्कोरिंग आहे हे तुम्हाला कळतं. पाचवा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कळतो की कोणत्या टॉपिकवरती आउट ऑफ सिलेबस प्रश्न येतात. आउट ऑफ सिलेबस सोबत तुम्हाला स्वतःची अंडरस्टँडिंग होती की तुम्हाला कोणता टॉपिक इझी जातो. मग हा इझी टॉपिक हाय स्कोरिंग आहे का, मीडियम स्कोरिंग आहे का, की लो स्कोरिंग आहे, याची तुमची अंडरस्टँडिंग वाटते. थोडक्यात मोजक मुद्देसूद प्रोफेशनली व्यवहारी पद्धतीने काय वाचावं की ज्याच्या बेसिसवर तुमचा स्कोर वाढेल हे तुम्हाला कोण सांगते, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सांगतं. फक्त काय आहे की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं अनालिसिस विश्लेषण करत बसू नका. कारण जर तुम्ही आयोगाच्या साईटवरून सगळे पेपर झेरॉक्स मारून जर याचं विश्लेषण करत बसलात त्याला 4 महिने लागतील. तोपर्यंत तुमच्यासोबतचा एखादा सगळ्या गोष्टी रेडीमेड वाचायची सवय असणारा विद्यार्थी हे सगळं वाचून एवढ्या दूर गेलेला असेल की तुम्ही तिथपर्यंत पोचेपर्यंत तुम्हाला खूप जास्त उशीर झालेला असेल, तुम्हाला खूप जास्त लेट झालेला असेल. सो PYQ सगळं विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. हे गाईड आहे, एक प्रकारचं डायरेक्शन आहे. मग PYQ तुम्ही कुठून करू शकता, तर मी तुम्हाला सांगितलं 22,000 प्लस प्रश्नसंचमधनं करू शकता. आपलं कंबाईंडचं राज्य कंबाईंडचं पूर्वचं विश्लेषण सेपरेट आहे, त्यानंतर आपलं कंबाईंडचं मुख्यचं विश्लेषण सुद्धा आपलं सेपरेट आहे. या दोन्हीमधनं सुद्धा तुम्ही हे पर्टिक्युलर गोष्ट करू शकता. राहील लक्षात, PYQ तुमच्या सगळ्या प्रिपरेशनमधील सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. जर तुम्ही PYQ वर काम नाही केलं तर परत एकदा सांगतो की तुमचं वर्षानुवर्ष कसं वाढेल तुम्हाला कळणार नाही. फक्त रीड करायचंय, रीड करताना आपल्याला कळतं की अरे हा यातला हा पॉईंट महत्त्वाचा आहे, हा पॉईंट थोडा कमी महत्त्वाचा आहे, याला हे करायला हवं, त्याला ते, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी कळायला लागतं. आणि मग तुम्हाला कळतं की आपण कशावर कसं कोणत्या पद्धतीने वर्कआउट करायला हवं हे तुम्हाला त्या ठिकाणी कळतं. त्यामुळे तुम्हाला परत एकदा सांगतो की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला खूप सगळी लोक सांगतात काय करा, स्टेट बोर्डची रीडिंग घ्या. स्टेट बोर्ड, मी स्टेट बोर्ड बद्दल थोडक्यात काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला क्लिअर करणार आहे. त्याच्या अगोदर एक छोटासा पॉईंट तुम्हाला सांगतो की आपल्या सगळे फॅकल्टी प्रत्येक विषयाचं सेपरेट अनालिसिस तुम्हाला देणार आहेत. कोणत्या टॉपिकमध्ये कोणते हाय स्कोरिंग टॉपिक आहेत, कोणते मीडियम स्कोरिंग टॉपिक आहेत, कोणते लो स्कोरिंग टॉपिक आहेत, या प्रत्येकाचं इन डिटेल्ड विस्तृत विश्लेषण तुम्हाला देणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सब्जेक्टची बुकलिस्ट तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण ही बुकलिस्ट त्या फॅकल्टीने तुम्हाला सांगितलेलं चांगलं आहे. फक्त मी तुम्हाला त्या सब्जेक्टबद्दल ओरिएंटेशन सांगणार आहे. महत्त्वाची गोष्ट, स्टेट बोर्ड रीड करावे का? येस, तुम्ही स्टेट बोर्ड रीड करायला हवे. का रीड करायला हवे? आता काही लोकांनी सांगायला सुरू केलं की स्टेट बोर्डमधनं प्रश्न येतात. अरे मित्रांनो, जे स्टेट बोर्डमध्ये दिले ना ते रेफरन्स मटेरियलमध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. फक्त काय की तू रेफरन्स मटेरियल वाचलं आणि आम्ही रेफरन्स मटेरियल वाचलं, सो तुझा जो प्रश्न करेक्ट आला तो आमचा सुद्धा करेक्ट आला आहे. सो तू स्टेट बोर्ड वाचलं म्हणजे तुझे काहीतरी जास्त मार्क्स येतील हा गैरसमज काढून टाका. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॉम्पिटिशनमध्ये असणारा जो 10% क्रीम क्राऊड आहे ना, की जो रिएलिटीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये आहे, हा प्रत्येक जण स्टेट बोर्ड वाचतो, प्रत्येकाला स्टेट बोर्ड पाठ असतात, स्टेट बोर्डमध्ये प्रत्येक गोष्टींना येत असते. सो यामुळे स्टेट बोर्डमध्ये असंच कॉम्पिटिशन नाही आहे, प्रत्येकाला स्टेट बोर्डमधली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी येत असते. सो ॲज स्टेट बोर्डमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे. सो फक्त तुम्ही काय करा, स्टेट बोर्ड वाचा. महत्त्वाचं माझं कारण की स्टेट बोर्डला तुम्ही अवास्तव व अवाजवी महत्त्व देऊ नका, गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका ज्याची आवश्यकता नाही. राहील लक्षात, स्टेट बोर्ड तुम्हाला जी लिस्ट दिली जाईल आपल्या व्हिडिओजमध्ये, या लिस्टमध्ये स्टेट बोर्ड रीडिंग करायला सुरू करा. महत्त्वाची गोष्ट, किती वेळात वाचून व्हायला हवं, किती वेळात, असं वेळेचं कोणतंच बंधन नाही, कोणतंच बंधन नाही, बिलकुल कोणत्या प्रकारचं बंधन नाही. किती वेळात वाचून व्हायला हवं, काय असतं की स्टेट बोर्ड काही सोपे असतात, काही अवघड असतात, आणि स्टेट बोर्ड ॲक्च्युली स्टेट बोर्डचा पर्पज काय आहे, तर 12वीनंतर तुमच्या अभ्यासाची सवय मोडलेली आहे, किंवा 12वीनंतर ज्या स्टुडंट्सनी सायन्स बॅकग्राऊंड घेतलेलं होतं, टेक्निकल बॅकग्राऊंड होतं, इंजिनिअरिंगचे आहेत, BTECचे आहेत, डॉक्टर आहेत, या सगळ्या लोकांना ह्युमॅनिटीजबद्दल, ह्युमॅनिटीज हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमी कॉमर्स सायकोलॉजी याबद्दल खूप जास्त नॉलेज नसतं, याबद्दल खूप जास्त इन्फॉर्मेशन नसते. मग या टेक्निकल बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ह्युमॅनिटीजची इन्फॉर्मेशन करून देण्यासाठी स्टेट बोर्ड महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही अभ्यासाला आलाय आणि मला सांगा, पहिल्या दिवशी मी तुम्हाला भलं मोठं लक्ष्मीकांतचं रेफरन्स मटेरियल रिडिंगला दिलं, तुम्ही पळून जाल की नाही, तुला वाईट वाटेल ना, अरे तुम्हाला हे कळलं की आपल्याला काहीच येत नाही. सो पहिला पर्पज काय आहे, पहिला पर्पज हा आहे की टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थोडंसं ह्युमॅनिटीजबद्दल माहीत नाही, किंवा
तुम्हाला ज्यांना कुणाला अभ्यासाची सवय नाहीये, तुम्हाला सर्वांना अभ्यासाची सवय लावणं, रादर तुम्हाला अभ्यासाची गोडी लावणं का? जर समजा तुम्हाला गोष्टी खूप जास्त अवघड मिळाल्या, तुम्हाला अभ्यास बिलकुल करावा वाटणार नाही, त्यासाठी हे पर्टिक्युलर स्टेट बोर्ड महत्वाचं आहे. सोपं तुम्हाला सांगतो, सुरुवातीला पहिला महिनाभर दिवसाला पर दिवस माझं म्हणणं आहे 3 ते 4 तास स्टेट बोर्ड वाचा, 3 ते 4 तास. हां, इथं पण काय लक्षात घ्या, खूपदा लोक प्रश्न विचारतात, सर एक स्टेट बोर्ड संपल्यावरच दुसरं घ्यायचं का? बिलकुल नाही. पहिला महिनाभर तुम्ही तुमच्या मर्जीनं चला, तुमच्या ब्रेनला तुमच्या मनाला हळूहळू डिसिप्लिन लावा, एका गोष्टीची सवय लावा, टप्प्याटप्प्यानं डिसिप्लिन लावा, टप्प्याटप्प्यानं सवय लावा. म्हणजे एक तर तुम्हाला अभ्यासाची सवय नाही, अभ्यासाची सवय लावा, बैठकीची सवय नाही, बैठकीची सवय लावा, तुम्हाला तो पर्टिक्युलर विषय आवडत नाही, तो विषय ओपन केला की झोप येते, ती झोप न येण्याची सवय लावा, मार्क कशाला किती जास्त याचा विचार करायची सवय लावा. सो हे सगळ्या सवयी जर तुम्ही एकाच दिवशी लावायला सुरू केलं तर मला सांगा पळून जाईल का नाही तुमचं ब्रेन? असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक पॉईंटला टप्प्याटप्प्यानं हळूहळू सवय लावायची, जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सो इथं काय करायचंय, 3 दिवसाला 3 ते 4 तास वाचा. आणखीन एक प्रश्न असतो, सर एकच स्टेट बोर्ड वाचायचं का? नाही, बिलकुल नाही. तुम्हाला कोणतं वाचायचं? माझं म्हणणं आहे तुम्हाला आवडणारा विषय रिडिंगला घ्या, तुम्हाला आवडणारा विषय रिडिंगला घ्या, पहिली महत्वाची गोष्ट. सोबत तुम्हाला वाटत असताना 1 ते 2 विषय स्टेट बोर्डचे रिडिंगला घ्या. बरोबर. तिसरी महत्वाची गोष्ट, स्टेट बोर्डच्या नोट्स बिलकुल काढू नका, त्या ठिकाणीच अंडरलाईन करा, त्या ठिकाणीच हायलाईट करा. कारण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुमच्या प्रिपरेशनचे 6 ते 7 महिने होतील, त्यावेळी तुम्ही रेफरन्स मटेरियल वाचलेलं असाल, आपल्या बॅचचे व्हिडिओज अटेंड केलेले असतील, लेक्चर्स अटेंड केलेले असतील, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील, तर या पर्टिक्युलर स्टेजमध्ये अशी वेळ येईल की स्टेट बोर्डमधला शब्द न शब्द, खडा न खडा तुम्हाला माहीत असेल, मग अशा वेळेस तुम्ही काढलेल्या नोट्सचं वेस्टेज जातं. महत्वाची गोष्ट काय इथं लक्षात घ्या, नोट्स काढू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, पाठ करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. स्टेट बोर्ड ऑटोमॅटिकली तुम्हाला पाठ होणार आहे, किंवा स्टेट बोर्ड किती वेळात वाचावं याचं कोणतंही टार्गेट या ठिकाणी तुम्ही बिलकुल ठेवू नका. हळूहळू टप्प्याटप्प्यानं तुमच्या अंडरस्टँडिंगने या ठिकाणी प्रिपरेशन करण्याचा प्रयत्न करा. राहील लक्षात, स्टेट बोर्डची लिस्ट तुम्हाला आपले प्रत्येक फॅकल्टी देतील, ते तुम्ही त्या ठिकाणी गो थ्रू करा. पण हे पक्क लक्षात घ्या, तुम्हाला हे फॉलो करणं गरजेचं आहे स्टेट बोर्डच्या बाबतीत, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. राहील लक्षात, स्टेट बोर्ड रीड करायचे, अवास्तव आवाजावी महत्त्व द्यायचं नाही आहे. लिस्ट तुम्हाला फॅकल्टी देईल, किती वेळात वाचायचं आहे, आवडणारा विषय वाचायचा आहे, 1 ते 2 विषय वाचायचे आहेत, नोट्स नाही काढायचे, पाठ करण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे, टार्गेट ठेवायचं नाही आहे, दिवसाला 3 ते 4 तास वाचा. टेक्निकल बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला सवय लागावं, गोडी लागावी, का तर स्टेट बोर्डच्या नोट्स सध्या सगळीकडे उपलब्ध आहेत, सगळीकडे. ज्यांना स्मार्ट वर्क करायचं, ज्यांना विनाकारण स्टेट बोर्डमध्ये वेळ वाया घालवायचा नाही आहे, ज्यांना वाटतं की नाही सर मला अभ्यासाची सवय आहे, मी सिन्सिअर आहे, हार्डवर्किंग आहे, मी ऑनेस्ट आहे, आणि मला दिलं ते सगळं वाचायला चालतं आणि मला खूप लवकर पोस्ट मिळवायचे, या सगळ्या विद्यार्थ्यांनी माझं सजेशन थोडंसं रॅडिकल वाटेलही, माझं सजेशन थोडंसं न पटणारं वाटेलही, पण या सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळ्यांनी स्टेट बोर्ड स्किप केले तरी काही हरकत नाही, डायरेक्टली तुम्ही रेफरन्स मटेरियलवर आला तरीसुद्धा 100% चालणार आहे. एखाद दुसरा फॅक्च्युअल प्रश्न जो स्टेट बोर्डमधला तुमचा येत नसेल तो चुकला, स्टील इट डझंट मेक अ डिफरन्स, हे लक्षात घ्या. राहील लक्षात. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आता आपण पाहूया बुक्सबद्दल, पुस्तकांबद्दल. बुक्स कोणती वाचायची, पुस्तकं कोणती वाचायची, याबद्दल आपली फॅकल्टी डिटेल्डमध्ये लेक्चर घेणार आहे. पण आता मी तुम्हाला एक सिम्पल फ्लो सांगतो किंवा सिक्वेन्स सांगतो की तुम्ही काय वाचायला हवं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही PYQ रीड करायला हवे. PYQ काय करायला हवं, फक्त वाचन करायला हवं. तर या PYQ वाचनासाठी मी तुम्हाला परत एकदा सांगतो, पहिलं काय वाचायला घ्या, पहिलं तुम्ही वाचायला घ्या 22,000+ प्रश्न संच, किंवा आपला पूर्वचं विश्लेषण, किंवा आपलं मुख्यचं विश्लेषण. ह्या 3 गोष्टी यांना किती वेळ द्यायचा, तर माझं म्हणणं आहे की या पुस्तकांना दिवसातील 1 तास वेळ द्यायचा, 1 तास, त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. कसा वेळ द्यायचा, फक्त तो प्रश्न वाचायचा, कशावर विचारलाय समजून घ्यायचं, त्या टॉपिकला हायलाईट करायचं, पर्याय नाही कळले तरी अतिउत्तम, काही हरकत नाही. काय होईल तर ज्यावेळेस तुम्ही त्या पानाकडे परत रिवाईज कराल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की 10 प्रश्न 10 टॉपिकवर विचारले गेलेले आहेत. आणि सोबत तुमचं ब्रेन सिलेक्टिव्ह होऊन जाईल की तुम्हाला सगळं न वाचता कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतोय, तो प्रश्न कसा येतोय तुम्हाला कळायला सुरू होईल. यामुळे इथे लक्षात घ्या, महत्त्वाचं काय आहे,
या ठिकाणी तुम्हाला हे पहिलं पुस्तक घ्यायचंय. दुसरं पुस्तक मी तुम्हाला सुचवल, एकनाथ पाटील यांचं एक पुस्तक आहे, हेच फेमस आहे, तात्याचा ठोकळा या नावाने. हे तात्याचा ठोकळा नावाचं एक पुस्तक घ्या. तिसरं महत्वाचं आहे स्टेट बोर्ड, हे घ्या, महत्वाचं आहे. आणि स्टेट बोर्ड झाल्यानंतर महत्वाचं सगळेच पुस्तकं न घेता तुमचा आवडता विषय, तुम्हाला आवडणारा विषय घ्या. तुमचा आवडता विषय या ठिकाणी तुम्ही घ्या, जे महत्वाचं आहे. पहा, बेसिक गोष्ट काय माहिती का, जेव्हा तुम्हाला ही क्रिस्टल क्लॅरिटी असते की आपल्याला पोस्ट कुठनं मिळणार आहे, आपला रिझल्ट कसा येणार आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. तुम्ही काय करता, तुम्ही त्या इमोशन्सवर येता की कुणीतरी सांगितलं की एवढं सगळं वाचायचं, एवढे तास अभ्यास करायचे, एवढं सगळं करायचं आहे, ते तुमचं पूर्ण नाही झालं ना, साधी गोष्ट आहे ना. मला सांगा, तुम्ही एखाद्या ठिकाणी खूप जास्त काम केलं आणि जर त्या ठिकाणी काम केल्यानंतर त्या व्यक्तीने तुम्हाला मोबदला नाही दिला, तुम्ही डिमॉरलाइज व्हाल की नाही, तुम्हाला टेन्शन येईल का नाही? 100% तुम्ही डिमॉरलाइज व्हाल, तुम्हाला टेन्शन येईल, तुम्हाला नको नको असं वाटेल, तुम्हाला खूप जास्त बोर होईल. सो सेम इज द केस विथ युअर ब्रेन. तुम्हाला तुमच्या ब्रेनला इन्सेंटिव्ह द्यायचे, तुम्हाला तुमच्या ब्रेनला बोर नाही होऊ द्यायचंय, तुम्हाला तुमच्या ब्रेनला कंटाळवाणं नाही होऊ द्यायचंय. यू हॅव टू बकअप युअर ब्रेन. तुम्हाला तुमच्या ब्रेनला तेवढं महत्व द्यायचंय. यामुळं ही सगळ्यात बेसिक लिस्ट आहे. सोबत तुम्हाला आपल्या फॅकल्टीजकडनं सगळी लिस्ट मिळेल. मग महत्वाची गोष्ट, पुस्तकं कोणती वाचायची याची लिस्ट तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही पुस्तक पूर्ण वाचायचं आहे का? बिलकुल वाचायचं नाही, बिलकुल वाचायचं नाही. पुस्तक वाचण्याच्या अगोदर काय वर्कआउट करायचं, त्या ठिकाणी हे वर्कआउट करायचं की ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधले कोणते टॉपिक, तुम्ही टॉपिकचं विश्लेषण करायचं. तुम्हाला क्लासमध्ये याचं प्रॉपर विश्लेषण मिळणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा याचं विश्लेषण प्रॉपर व्हिडिओज असणार आहेत. त्या ठिकाणी टॉपिकचं विश्लेषण काय करायचं, कोणते टॉपिक हाय स्कोरिंग आहेत, कोणते टॉपिक मीडियम स्कोरिंग आहेत आणि कोणते टॉपिक लो स्कोरिंग आहेत, या सगळ्यांचं तुमचं विश्लेषण तयार असायला हवं. आणि मग काय करायचं, ते कोणतंही पुस्तक पहिल्या पानापासून न वाचता, मी काय सांगतोय, पहिल्या पानापासून न वाचता सगळ्यात अगोदर हाय स्कोरिंग टॉपिक वाचायचे, मग मीडियम स्कोरिंग टॉपिक वाचायचे आणि सगळ्यात शेवटी आपल्याकडे अवेलेबल असणाऱ्या वेळेनुसार आपण ठरवायचं, आपण हाय स्कोरिंग टॉपिकला लो स्कोरिंग टॉपिकला वेळ द्यायचा की त्याला नंतर वेळ द्यायचा. एवढं प्रॅक्टिकली आपण असायला हवं, एवढं क्रिस्टल क्लिअर आपण असायला हवं, हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे होत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कोणत्या विषयापासून सुरुवात करू? माझं म्हणणं आहे, तुम्हाला आवडणारा जो विषय आहे त्यापासून सुरुवात करा. क्लासमध्ये काय शिकवलं जात आहे ते तुम्हाला वाचायचं आहेच, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडणारा विषय, कारण जोपर्यंत तुम्हाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट येत नाही, जोपर्यंत तुम्हाला अभ्यासामध्ये गोडी येत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी बसण्याची सवय लागत नाही, तोपर्यंत तुमचं यश येणार नाही, तुम्हाला यश मिळणार नाही. सो महत्त्वाची गोष्ट, तुमचा जो सगळ्यात महत्त्वाचा आवडता विषय आहे, या आवडत्या विषयापासून तुम्ही सुरुवात करायला हवी. हे सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक. सोबत महत्त्वाची गोष्ट, सर असं काही आहे का की हे पुस्तक घेतल्या सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत एकच पुस्तक वाचायचं? बिलकुल नाही. एकाच वेळेस तुम्ही दोन पुस्तकं किंवा तीन पुस्तकं वाचू शकता. लक्षात घ्या, दोन किंवा तीन पुस्तकं वाचू शकता, यामध्ये काहीही नुकसान नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने लॉस होणार नाही, कधीच लॉस होणार नाही, 100% निश्चिंत राहा. आणि लक्षात, सो हे पुस्तक कसं वाचावं याबाबत आहे. आता आपण थोडंसं काय करूया, थोडंसं मला तुम्हाला सिलेबस बद्दल सांगायचं. सिलेबस बघा, सिलेबसचा अनालिसिस आपण करणार आहोत, पण त्याच्या अगोदर एक छोटासा पॉइंट आहे. आपला जो सगळा सिलेबस आहे, या सिलेबसचं डिव्हिजन आहे ते आहे कन्व्हेन्शनल सिलेबस. काय आहे? कन्व्हेन्शनल सिलेबस. आणि दुसरा पॉइंट आहे नॉन कन्व्हेन्शनल सिलेबस. नॉन कन्व्हेन्शनल सिलेबस, तुमचा जो सगळा सिलेबस आहे, सिलेबसचं डिव्हिजन आपण कन्व्हेन्शनल, ज्याला मी म्हणतो पारंपरिक सिलेबस, आणि दुसरे नॉन कन्व्हेन्शनल अपारंपरिक सिलेबस, यामध्ये मला डिव्हिजन करायचं आहे. आता इथं काय लक्षात घ्यायचं, इथं लक्षात घ्या, कन्व्हेन्शनल सिलेबस म्हणजे काय, तर सिलेबसचा तो पार्ट जो पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा या दोन्हीला कॉमन आहे, याला म्हणायचं कन्व्हेन्शनल सिलेबस. याला म्हणायचं कन्व्हेन्शनल सिलेबस. आणि तुम्ही सुरुवात या कन्व्हेन्शनल सिलेबसपासून करायची आहे. सुरुवात तुम्ही कन्व्हेन्शनल सिलेबसनं करायची आहे, जो कसा आहे, जो बेसिक सिलेबस आहे, जो पूर्व परीक्षेला कॉमन असणारा सिलेबस आहे, तुम्हाला या ठिकाणावरनं सुरुवात करायची आहे. सुरुवात
कन्व्हेन्शनल सिलेबसपासून करायची हा बेसिकचा पार्ट आहे. प्रिलिम्स ॲज इट इज कॉमन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो कन्व्हेन्शनल सिलेबस आहे हा मुख्यमध्ये ॲज इट इज 45% पोर्शन कव्हर करतो. कन्व्हेन्शनल सिलेबस तुमच्या मेन्सचा 45% पोर्शन जशाला तसा कव्हर करतो. कन्व्हेन्शनल सिलेबस तुमच्या मेन्सचा 45% पोर्शन जशाला तसा कव्हर करतो. कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनलमध्ये काय येतं, यामध्ये येतं नवीन ॲड झालेलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्लस काही कायदे सोबत मराठी व्याकरण सोबत इंग्लिश ग्रामर. लक्षात घ्या हे फक्त काय आहे, हे तुमच्या नॉन कन्व्हेन्शनल पार्ट आहे. हा नॉन कन्व्हेन्शनल पोर्शन कुठं असतो, हा फक्त आणि फक्त मुख्यमध्ये असतो. कुठं असतो, फक्त आणि फक्त मेन्समध्ये असतो. मग तुम्हाला सुरुवात कुठनं करायची, तुम्हाला पहिले 1.5 महिने पहिलं 1.5 मंथ फक्त तुम्हाला या कन्व्हेन्शनल पार्टवर फोकस करायचं आहे, मग तुम्हाला नॉन कन्व्हेन्शनलकडे जायचं. आता इथे एक छोटासा मुद्दा आहे लक्षात घ्या, जो कन्व्हेन्शनल सिलेबस आहे हा प्रिलिम्सला ॲज इट इज कॉमन आहे, मेन्सला ॲज इट इज कॉमन आहे. फक्त एक छोटासा फरक आहे, मेन्सला प्रश्न विचारताना डिफिकल्टी लेवल आणि डेप्थ थोडीशी जास्त असते. थोडक्यात काय, जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचा जीव तोडून तयारी करताना त्यावेळेस तुमच्या मेन्सचा 45% पोर्शन ॲज इट इज कव्हर झालेला असतो. हा आणि इथं अंकगणित बुद्धिमत्ताचं प्रिलिम्सला आहे तो थोडासा डीपमध्ये असतो. परत एकदा सांगतो, ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सला जीव तोडून तयारी करता, खूप मेहनत घेता, तेव्हा तुमच्या मेन्सचा 45% पोर्शन काय असतो, हा ऑटोमॅटिकली कव्हर झालेला, तुम्हाला वेगळं काहीही करावं लागत नाही. सो राहील लक्षात सिलेबसचं डिव्हिजन लक्षात घ्या, जे सगळ्यात क्रुशियल आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आणखीन एक छोटासा पॉईंट आहे, तो आहे नोट्स केव्हा काढाव्या. नोट्स मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची परीक्षा MCQ बेस्ड आहे, खूप ॲनालिसिसची पुस्तकं उपलब्ध आहेत, सगळ्या क्लास नोट्स उपलब्ध आहेत. मग माझं म्हणणं आहे की तरीही तुम्हाला नोट्स काढायची हौस का आहे. बेसिकली नोट्स काढताना काय होतं माहिती का, पहिला मुद्दा तुमचा खूप वेळ जातो, दुसरं तुम्ही थकता, तिसरी गोष्ट काहीतरी लिहिलं की तुम्हाला अभ्यास झाल्यासारखा वाटतो, आणि यामुळे खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा नोट्स काढण्याकडे कल असतो. माझं वाक्य माईट बी तुम्हाला आवडणार नाही, माईट बी तुम्हाला पटणार नाही, पण स्पष्ट भाषेमध्ये सांगतो, नोट्स काढणं हे शुद्ध कारकुनी काम आहे, शुद्ध क्लरिकल काम आहे. नोट्स काढणं म्हणजे अभ्यास नव्हे. सो माझं म्हणणं आहे, कंबाईंडचं प्रिपरेशन सुरू केल्यानंतर 6 महिने तुम्ही कोणत्याही नोट्स काढू नये, कोणत्याही नोट्स. हा सोबत तुम्हाला वाटलं तर काय करा, एक सोबत छोटीशी डायरी किंवा एक नोटबुक मेंटेन करा. आणि यात काय करायचं, जो पॉईंट तुम्ही विसरता, जो तुम्हाला वाटतं की आपण पुन्हा पुन्हा विसरतोय, एवढे फक्त मुद्दे लिहून काढायचे, पण नोट्स 6 महिन्यांच्या नंतर काढायचं. 6 महिने होईपर्यंत नोट्स काढणं हे शुद्धतः काय आहे, फक्त कारकुनी काम आहे. 6 महिन्यानंतर जे तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटतात त्याच्याच नोट्स काढा. 1 वर्षभरानंतर जे हाय स्कोरिंग आहेत पण जे तुम्हाला वाटतं की डिफिकल्ट आहेत, फक्त त्यांच्या नोट्स काढायच्या, इतर कशाच्याही कोणत्याही पद्धतीने नोट्स काढायच्या नाही. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही या नोट्स काढता ना, तर नोट्समध्ये तुम्ही खूप थकून जाता. बघा लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा ही इंटेलेक्च्युअल एक्झामिनेशन आहे. तुम्ही इंटेलेक्ट किती लावता, तुम्ही त्या ठिकाणी किती वेळ देता त्याची परीक्षा, तुम्ही MCQ सॉल्विंग टेक्निक किती इम्प्रूव्ह करता त्याचीही पर्टिक्युलर परीक्षा आहे. तुम्ही बिलकुल नोट्स काढण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो, आम्ही रिव्हिजन केव्हा करायचं. तुम्हाला खूप सगळ्या लोकांनी सांगितलेलं असते की सगळा अभ्यास झाल्यानंतर, सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर मग रिव्हिजन करा. नाही, माझं एक साधं म्हणणं आहे, रिव्हिजन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. रिव्हिजन काय आहे, रिव्हिजन ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, न चुकता चालणारी प्रोसेस आहे. रोज जे तुम्ही वाचलंय, या वाचलेली प्रत्येक गोष्ट संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर नजरेखालनं घालणं, प्रत्येक आठवड्याभरामध्ये 3 तास तुम्ही जे सगळं रीड केले हे आठवड्यात वाचलं त्याला गो थ्रू करणं, प्रत्येक 15 दिवसांनी एक अर्धा दिवस जे तुम्ही वाचले याला रिवाईज करणं, आणि प्रत्येक महिन्यामध्ये 1 दिवस त्या महिन्याभरात काय वाचलंय या सगळ्या गो थ्रू करणं, याला मी रिव्हिजन म्हणणं, नजरेखाली घालणं. यूट्यूबला जर जाल तर त्या ठिकाणी माझा एक व्हिडिओ आहे, रिव्हिजन कसे करावे बाय महेश शिंदे, त्यामध्ये मी तुम्हाला विस्तृतपणे सांगितलेलं आहे की रिव्हिजन नेमकं कसं करायचं.
राहील लक्षात. आता हे सगळे बेसिक मुद्दे मी तुम्हाला यासाठी सांगितलेले आहेत की तुम्ही यावरती काम करावं. आपण या ठिकाणी वन बाय वन प्रत्येक मुद्दा समजून घेणार आहोत, प्रत्येक पॉईंट समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, ही परीक्षा फक्त कुणासाठी आहे? जी लोकं व्यवहार आहेत, जे लोकं चतुर आहेत, ज्या लोकांना प्रॅक्टिकली सिस्टमॅटिकली आणि सिम्पल भाषेत अभ्यास करायचा आहे, त्या सगळ्या लोकांसाठी ही परीक्षा आहे. मी तुम्हाला वारंवार भेटत राहणार आहे, तुमचे डाऊट कव्हर करणार आहे. आपले सगळे फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक विषयाचं हाय स्कोरिंग टॉपिक कोणते, मीडियम स्कोरिंग टॉपिक कोणते, लो स्कोरिंग टॉपिक कोणते, या सगळ्यांबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे. हे सगळं तुम्ही गो थ्रू करा. तुम्हाला सगळ्यांना अभ्यासाच्या सुरुवातीसाठी मनापासून शुभेच्छा. लक्षात घ्या, इमोशनली अभ्यास न करता जर प्रॅक्टिकली व्यवहारी पद्धतीने अभ्यास केलं तर तुम्हाला यश नक्की मिळेल. चालेल, मनापासून धन्यवाद.